राज्याचा बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार अखेर जुलैमध्ये होणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौऱ्यानंतर जाहीर केलं. तर आठवडाभरामध्ये हा विस्तार होईल असं शिंदे गटाकडून सांगण्यात येत आहे. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिवसेनेच्या 4 मंत्र्यांना डच्चू मिळेल असा दावा संजय राऊतांनी केलाय. दुसरीकडे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये शिंदे गटाच्या 2 मंत्र्यांना संधी मिळेल अशी शक्यता सुद्धा आहे. मला असं वाटतं की जुलै महिन्यामध्ये आम्ही विस्तार करू. 4 मंत्री शिंदे गटात अखेर बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला. जुलैच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार का? शिंदे फडणवीसांच्या अमित शहा भेटीनंतर उपमुख्यमंत्र्यांचे संकेत. विस्तार देखील आम्हाला करायचाच आहे. माननीय मुख्यमंत्री त्याबद्दल निर्णय घेतीलच, पण मला असं वाटतं की जुलै महिन्यामध्ये आम्ही विस्तार करू. मंत्रिमंडळ विस्तारात शिंदेच्या शिवसेनेच्या 4 मंत्र्यांना डच्चू, संजय राऊतांचं वक्तव्य. राज्यात जर विस्तार करण्याची हिंमत दाखवली तर 4 मंत्री शिंदे गटात ते घरी जाईल. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिंदेच्या शिवसेनेच्या दोघांना मिळणार संधी. कुणाला संधी, कुणाला डच्चू, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी रात्री दिल्ली दौऱ्यात अमित शहा यांची भेट घेतली आहे. शुक्रवारी शिंदे सरकारच्या वर्षपूर्तीच्या मुहूर्तावर रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराची घोषणा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. जुलैमध्ये हा विस्तार होईल असं त्यांनी सांगितलंय. मंत्रिमंडळ विस्तारात अनेक जण उत्सुक असल्याचंही सांगण्यात येत आहे. शिंदे गटातील या नावांची मंत्रिपदासाठी चर्चा. संजय शिरसाठ, छत्रपती संभाजीनगर. यामिनी जाधव, मुंबई. भरत गोगावले, रायगड. सदा सरवणकर, मुंबई. प्रकाश आबिटकर, कोल्हापूर. प्रताप सरनाईक, ठाणे. बच्चू कडू, अमरावती. चंद्रकांत पाटील, जळगाव. आशिष जयस्वाल, नागपूर. भाजपातील या नावांची मंत्रिपदासाठी चर्चा. संजय कुटे, बुलढाणा. जयकुमार रावल, धुळे. पंकजा मुंडे, बीड. माधुरी मिसाळ, पुणे. देवयानी फरांदे, नाशिक. राणा जगजितसिंह पाटील, धाराशिव. नितेश राणे, सिंधुदुर्ग. प्रशांत ठाकूर, रायगड. योगेश सागर, मुंबई. तर पुढच्या आठवड्यातच विस्तार होईल असा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाठ यांनी केलाय. शिंदे सरकारच्या शपथविधीला पंकजा मुंडे यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. राज्याचे अनेक प्रश्न असतात, त्या संदर्भात आपल्याला भेट घ्यावी लागते, त्याचा पाठपुरावा करावा लागतो. अनेक वेळा त्या संदर्भातल्या बैठका देखील असतात आणि अर्थातच तुमचा जो आवडता प्रश्न आहे तर विस्तार देखील आम्हाला करायचाच आहे. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री त्याबद्दल निर्णय घेतीलच, पण मला असं वाटतं की जुलै महिन्यामध्ये आम्ही विस्तार करू. केंद्राचा आधी की राज्याचा आधी? केंद्राचा आणि राज्याच्या विस्ताराचा काही आपापसात संबंध नाही आणि केंद्राचा कधी होणार हे आम्हाला माहिती देखील नाही. आम्ही राज्याच्या विस्तारात जास्त इंटरेस्टेड आहोत. नाही, काही अडचणी होत्या, कायदेशीरसुद्धा अडचणी होत्या, आता त्या सर्व दूर झालेल्या आहेत आणि मला वाटतं या अधिवेशनापूर्वी या मंत्रिमंडळाचा विस्तार हा नक्कीच होणार आहे. सरकारला सुद्धा असं वाटत नाही की मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ नये. असलेल्या कामाचा लोड, असलेला व्याप, याला आता गती देण्यासाठी विस्तार हा करावाच लागणार. दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे. शिवसेनेच्या खासदारांपैकी दोघांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. शिंदे गटातून कुणाला केंद्रात संधी? राहुल शेवाळे, गजानन कीर्तिकर, भावना गवळी, प्रतापराव जाधव. शिंदे गटातील या 4 खासदारांच्या नावांची सध्या केंद्रीय मंत्रिपदासाठी चर्चा सुरू आहे.
दुसरीकडे विरोधकांनी यावर टीकास्त्र सोडलंय. केंद्रातील महाराष्ट्रातील दोन मंत्र्यांना डच्चू मिळेल, तसंच राज्यात मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास चार शिवसेनेच्या मंत्र्यांना डच्चू मिळेल असं संजय राऊत म्हणाले. तर शिंदेचं सरकार अपयशी असून वर्ष उलटलं तरी विस्तार झाला नसल्याची टीका अजित पवारांनी केली आहे. चार मंत्री नक्की जात आहेत, महाराष्ट्रातले केंद्रातले दोन मंत्री जातील आणि या राज्यात जर विस्तार करण्याची हिंमत दाखवली तर चार मंत्री शिंदे गटात हे घरी जातील. राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या गेल्या वेळी झालेल्या चर्चेत शिंदे गटाच्या पाच मंत्र्यांना डच्चू मिळेल असं संजय राऊत म्हणाले होते. आता ही संख्या चारवर आली आहे. शिवसेनेच्या काही मंत्र्यांच्या कामगिरीवर भाजप पक्षश्रेष्ठी नाराज असल्याच्या चर्चा आहे. या मंत्र्यांना डच्चू मिळणार का? संदीपान भुमरे, रोहयो आणि फलोत्पादन मंत्री. अब्दुल सत्तार, कृषी मंत्री. संजय राठोड, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री. गुलाबराव पाटील, पाणी पुरवठा मंत्री. मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला संधी मिळेल आणि कुणाला डच्चू मिळेल याचे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असल्याचं संजय शिरसाट यांनी सांगितलंय. तर बंडाच्या काळात मदत करणाऱ्या या नेत्यांची मंत्रिपदावरून उचलबांगडी मुख्यमंत्री करतील का असा प्रश्न विचारण्यात येतोय. एक प्रकारे भाजपला नको असलेल्या राज्यातल्या चार मंत्र्यांना वगळून एकनाथ शिंदे भाजपला पॅसिफाय करण्याचा प्रयत्न करतील. दोन लागोपाठच्या जाहिरातींनी त्यांनी एक प्रकारे जे भाजपला डिवचलं होतं ते पुन्हा एक प्रकारे ते पॅचअप करण्याचा प्रयत्न करतील आणि त्याचबरोबर कदाचित राहुल शेवाळे म्हणा किंवा कदाचित भावना गवळी आल्या तर एक महिला म्हणून या एक दोन जणांना नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात स्थान देऊन ते पुन्हा स्वतःच काहीतरी अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतील. विभागांनुसार जातीय समीकरणांचा विचार करून आणि महिलांच्या समावेशासह नवा मंत्रिमंडळ विस्तार होईल असं सांगण्यात येत आहे. सगळ्यांनाच मंत्रिपद देणं शक्य नसल्यानं नाराजांना थोपवण्यासाठी महामंडळाचं वाटपही लवकर केलं जाण्याची शक्यता आहे. विस्तारात संधी मिळाली नाही तर नाराज आमदार वेगळा मार्ग चोखाळतील का हाही प्रश्नच आहे. त्यामुळे विस्तार आणि नंतरच्या राजकीय घडामोडींकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज स्टेट, महाराष्ट्र.